हाय फ्रेंड्स, वेलकम टू रंजनाज रेसिपी। आणि आज आपण आणखीन एक चॉकलेट केक बिगनर आहोत। तर यासाठी चॉकलेटचा स्पॉन्ज बनवून घेतलेला आहे। सगळीकडे शुगर सिरप स्प्रेड करत आहे। तर शुगर सिरप घातल्यानंतर याच्यावरती आपण क्रीम घालून घेणार आहे। व्हिप क्रीम आपण तयार केली आहे। जर व्हिप क्रीम कसं बनवायचं याचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये जाऊन बघू शकता व्हिप क्रीम कसं बनवायचं आहे। तर याच्यावरती आपण व्हिप क्रीम लावून घेणार आहे आणि दुसरा लेअर ठेवणार आहे। तर त्याच्यावरती पण आपण शुगर सिरप व्यवस्थितपणे स्प्रेड करणार आहे। शुगर सिरप घालायचं याच्यासाठी की मॉइश्चरायझर ओढून घेतं आहे। जर नाही घातलं तर केक जो आपण व्हिपक्रीम लावतो ते असं फाटायला लागतं, त्याच्यामुळं आपण याच्यावरती शुगर सिरप घालणार आहे। जर नको असेल तर कमी घालू शकता किंवा विदाऊट म्हणजे शुगरचं पण आपण पाणीसुद्धा स्प्रेड करू शकता याच्यावरती। तर अशा पद्धतीनं सेकंड थर्ड लेअर आहे हा। तर याच्यावरती आता आपण परत क्रीम लावणार आहे। तर चॉकलेटचं एक वेगळ्या पद्धतीने थोडं बघून करायचं आहे ट्राय, म्हणून मी करत आहे। तर वेगळ्या पद्धतीचं बघूया। तर याच्यावरती चॉकलेट क्रीम बनवून घेतलेला आहे। कलर साईडलासुद्धा आपण क्रीम लावणार आहोत। एकदम हलक्या हाताने आपण याला सगळीकडं क्रीम लावणार आहोत आणि क्लीन करून घेणार आहे केकला। जी एक्स्ट्राची क्रीम असते ती पण आपण क्लीन करणार आहे एकदम हलक्या हाताने। तर आता याच्यावरती स्टार नोझलनी आपण डिझाईन बनवणार आहोत। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं एकदम इझी आहे। जेवढं प्रॅक्टिस करशील तेवढ्या लवकर तुम्हाला केक जमेल। एखाद दुसऱ्या वेळा केक जर बनवलं तर नाही जमणार। जेवढं जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करशील तितक्या लवकर तुम्हाला केक जमेल। तर साईडला पण आपण तेच डिझाईन बनवून घेणार आहे। तर साईडला पण पूर्णपणे दोन्हीकडं तर अशा पद्धतीने आपली डिझाईन तयार झालेली आहे। तर याच्यावरती जिथे जिथं आपलं राहिलं आहे तिथं आपण स्टार नोझलनी मोदक सारखं आपण डिझाईन करणार आहे खाली एकदम साईडला। तर चॉकलेटचे गोळे मिळतात बाजारात अशा पद्धतीचे जे क्रंची असतात ते पण आपण याच्यावरती घालून घेणार आहेत जेणेकरून केक आपला आकर्षक दिसेल। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही काय प्रश्न असतील तर कमेंट करा। थँक्यू।